जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। तुमच्या माध्यमातून बऱ्याच विषयावर जनतेसमोर मांडायचं होतं, त्या अनुषंगाने आज आपण देखील पत्रापाशी आयोजित करण्यात आलेली आहे। 3-4 दिवसापूर्वीच जामनेर तालुक्यात चिचकळ या गावी माणुसकीला काडीवा फासणारी अशी फार वाईट घटना या ठिकाणी घडली। एका चिमुकलीवरती अतिप्रसंग करून त्या नरा दामानकीचा खून केला। आज त्या गोष्टीला जवळजवळ 3-4 दिवस होऊन गेले, पण अद्यापपर्यंत आरोपी हा काही पुरुषांनी हाती लागलेला नाही। तसं पाहिलं तर जामनेर तालुका म्हणजे मंत्री गिरीभाऊ महाजनांचा तालुका, या तालुक्यामध्ये अशी घटना घडणं खूप वाईट आहे। गृहखातं करतं काय, आज 4-5 दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही। पोलीस स्टेशनला विचारलं, एस पी साहेबांशी बोललो, PIC बोललो, प्रयत्न सुरू आहे, एवढं एकच उत्तर त्यांचं या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे। या ठिकाणी गृहखातं अपयशी ठरलेलं आहे असं मला वाटतं। जामनेरचं पोलीस स्टेशन फक्त हप्ते गोळा करण्यात मग्न आहे का असं मला त्यांना विचारायचं आहे। एवढी मोठी घटना घडल्यानंतर जामनेरचे पोलीस स्टेशन, गृहखातं कुठे संवेदनशील या ठिकाणी वाटत नाही। पालकमंत्री आले, भेट देऊन गेले, एवढी जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही। खरं पाहिजे तर मंत्री गिरीभाऊ असतील, पालकमंत्री असतील, यांनी राजीनामा दिला पाहिजे। अतिशय वाईट, समाजाला सुन्न करणारी अशी घटना घडली, त्याचा या ठिकाणी आम्ही तो निषेध करतो। आणि त्वरित या आरोपीला जर या 1-2 दिवसात अटक नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर पोलीस स्टेशनसमोर उपोषण मांडेल असं या निमित्तानं मला त्यांना सांगायचं आहे। ज्या चिंचखेळा गावी घटना घडली त्या नेरी आउटपोस्टच्या अंतर्गत ही घटना आहे। नेरी आउटपोस्टमध्ये APIची पोस्ट असताना जवळजवळ 1-2 वर्षापासून ही पोस्ट रिकामी आहे, पण ती का भरली जात नाही याच्यामध्ये कारण काय हे SP साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं। या ठिकाणी गाळेगाव असेल, नेरी परिसर असेल, खूप मोठ्या प्रमाणात 2 नंबरचे अड्डे चालू आहेत, सत्ते चालू आहेत, पट्टे चालू आहेत। या ठिकाणी पोलीस स्टेशनला विचारलं, आमच्या मनुष्यबळ कमी, हे कारण कुठे करतात, मग हप्ते गोळा करायला तुमच्याकडे माणसं आहेत का, तक्रार करूनही 2 नंबर बंद होत नाही। मी स्वतः या ठिकाणी दारूबंदीसाठी PIC बोललेलो आहे, त्यांना पुरावे दिलेले आहे, परंतु ते सत्ताधारी पार्टीचे माणसं असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही। म्हणून त्यांना आत्ताही मला सांगायचं आहे की जामनेर तालुक्यातील सर्व 2 नंबर त्वरित बंद झाली पाहिजे, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र प्रमाणात आंदोलन छेडेल। दुसरा मुद्दा असा आहे, आज आपण जर बघितलं जून महिना लागलेला आहे, शेतकऱ्याची लगबग सुरू आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे, शेतकऱ्यांना बियाणं खतं याच्याकडे शेतकऱ्याचं ओढ आहे। आपण जर बघितलं आज बियाण्याच्या बाबतीत 850 रुपयाची बियाण्याची बॅग 1100 ते 1200 रुपयामध्ये विकली जाते। काय करताय मंत्री साहेब, का बोलत नाही? शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही। आज आपण जर बघितलं खताच्या किमती अतिशय वाढलेल्या आहेत, मागच्या वर्षी कापसाला 6-6.5 हजार भाव मिळाला, भाव संदर्भामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही, आणि खताच्या किमती मात्र अवयसहा वाढल्या जात आहे, हे कुठेही अतिशय चुकीची गोष्ट होते। शेतकरी हे सहन करतोय याचा अर्थ असा होत नाही, त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भोगावा लागेल, एवढंच मला यानिमित्त सांगायचं आहे। आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वात प्रथम आमच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील साहेब यांना, ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचं, मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीची पोस्ट बघितली, आम्हाला भरभरून मतं मिळाली, त्यांनी आभार मानलं।
सदोदित माझ्या माहितीनुसार जामनेर तालुक्यामध्ये श्रीराम पाटील आणि राष्ट्रवादी खडसे यांच्या मतांमधलं 37,000 अंतर आहे. आज आपण जर बघितलं तर पिपानी ही निशाणी समजून आमची निशाणी समजून तुतारी वाजवणं माणूस समजून पिपानीला मतदान केलेलं आहे असं जामनेर तालुक्यामध्ये 10,000 मतदान आहे. मग तसं जर आपण बघितलं 37,000 10,000 जर मायनस केलं तर फक्त 27,000 फरक या ठिकाणी जामनेर तालुक्यात दिसतोय. मागच्या लोकसभेला माझ्या माहितीनुसार 42,000 ते 44,000 लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होतं. या निवडणुकीमध्ये मंत्री साहेबांनी मला 1,00,000 लीड मिळेल असं त्यांनी घोषित करण्यात आलेलं होतं, परंतु त्यांना जनतेने 27,000 वादावरून थांबवलेलं आहे. कारण शेतकरी तीव्र प्रमाणात नाराज आहे. त्यांनी आताही शेतकऱ्यांचं बघू नये. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. त्यांना शेतकऱ्याला बघायला वेळ नाही. फक्त त्यांचा पक्ष फोडून स्वतःचं पक्ष वाढवण्याकडे त्यांचं लक्ष आहे. जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे, परंतु तुम्ही फक्त तुमच्या पक्षासाठी काम करताय असं आमच्या लक्षात येत आहे. म्हणून आम्हाला जामनेर तालुक्याच्यामध्ये जे 27,000 आम्ही कमी पडलो, येणाऱ्या विधानसभेला आम्ही जे 27,000 लीड भरून आमचा उमेदवार कसा विजय होईल या दृष्टीने आमची वाटचाल राहील. दुसरा महत्त्वाचा विषय मला या ठिकाणी सांगायचा आहे की आमचे माजी गटनेते अनिल बोरा यांनी गोंडकळ शिवारातील एक खदान संदर्भात अर्ज दिलेला आहे तहसीलदार साहेबांना. तो अर्ज असा आहे की बेकायदेशीररित्या या ठिकाणी मुरुम भरून नेलेला आहे. त्यांनी अर्ज दिला, परंतु त्या ठिकाणी तहसीलदार साहेब म्हणता मी तलाठ्याला पाठवलेलं आहे, स्पॉट पंचनामा करणार आहे, परंतु 1 महिना झाला अद्यापपर्यंत तलाठी किंवा सर्कल त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा केलेला नाही. करोडो रुपयाचा महसूल शासनाचा या ठिकाणी बुडतो आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालय बिलकुल मुंग मिळून गप्प बसलेलं आहे. राजकीय दबावापोटी कुठली कारवाई होत नाही, शासनाला लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. म्हणून तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे, त्वरित या ठिकाणी जे कोणी असतील त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा करावा. त्यांनी रितसर आपली परवानगी घेतलेली आहे का, त्यांनी किती मुरुम त्या ठिकाणी उचललेला आहे, जो खड्ड्यातून मुरुम उचललेला आहे त्याची लांबी रुंदी काढून किती ब्रास मुरुम गेलेला आहे त्याची तेवढा त्यांनी शासनाला कसा भरला का, हे सहानिशा करावी. अगर नसेल त्यांच्यावरती त्वरित त्यांनी फौजर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी मी करतो. जर तसं नाही झालं तर आम्ही तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन आंदोलन करणार आहोत. आज आपण जर बघितलं अनेक गोष्टी अशा आहेत की शासनाला लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. मी माझ्या गावाचं या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचा भोगोटा संबंधित इस्माने 1 एकर जागा कंपाऊंड करून सण ताब्यात घेतलेली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव केला, मासिक सभेचा ठराव केला, पोलीस संरक्षण मागितलं. पोलीस संरक्षण मागितल्यानंतर PI साहेबाकडे अर्ज दिला, त्यांनी SP साहेबाकडे पाठवलं. SP साहेबांनी परत व्हेरिफिकेशन करून PI साहेबाकडे दिलेलं आहे, परंतु राजकीय दबावापोटी आम्हाला पोलीस संरक्षण मिळत नाही. सरकारी जागा आज खाजगी लोकांच्या घशात घातली जाते, सरकारचं नुकसान होत आहे. म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही राजकीय लोकांसाठी कामं करता का शासनासाठी कामं करता? तुम्हाला पगार सरकार देतं का राजकीय लोक देतात? हा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे. म्हणून असं जर कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. जामनेर नगरपालिकेच्या बाबतीत काय चाललेलं आहे? जामनेर नगरपालिकेमध्ये विकासाचा मोठा डांगोरा पिटला जातोय. पुढील विकास आहे म्हणून खिया खंडाचं काम चाललेलं आहे. माझ्या माहितीनुसार कोरोनाच्या वेळी जामनेर शहरात सर्वच रस्ते झाले होते, डांबरी रस्ते आले होते, सर्व कॉलनीतले रस्ते डांबरी रस्ते झाले. त्या कालावधीला माझ्या माहितीनुसार 2.5 ते 3 महिने झालेले. 3 महिने पूर्ण कॉलनी जामनेर रस्ते झाले. रस्ते झाल्याच्या नंतर 3 कोटी रुपयाचं झाडे लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. 3 कोटी कशाला म्हणतात हो? 3 कोटी रुपयाचं झाडं लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला, झाडे लावली. आज जामनेर शहरामध्ये किती झाडं जगलेली आहे हे नगरपालिकेने तपासून बघावं. कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण पैसे घशात घातलेले आहे. आज जेही झाडं जगलेली असतील, आत्ता नगरपालिकेने 3 वर्ष डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा ते रस्ते उकरून
आज सिमेंट काँक्रीटचे रस्ते परत मंजूर केलेले आहे, पोरखेड चाललेला आहे, शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, नगरपालिकेला वाटतं, सत्ताधाऱ्यांना वाटतं हा पैसा आमच्या खिशातला आहे, तुमच्या खिशातला नाही, जनतेच्या खिशातला पैसा आहे, त्याची उधळपट्टी चाललेली आहे, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पैसे खर्च केले पाहिजे, अव्वाच्या सव्वा कुठेही काम करायचं काही करायचं हा बिलकुल गोरख धंदा चाललेला आहे, ठेकेदारांना पोचण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका करते, त्याचा ट्यूट आम्ही निषेध करतो. आता जे रस्ते बनवत आहेत त्या रस्त्यामध्ये जे ऑलरेडी झाडं तुम्ही अगोदर लावलेले आहेत ते झाडे परत या ठिकाणी उपटण्याचं काम चाललेलं आहे. काय प्रकार आहे हा? आज आपण जर बघितो इथं नगरपालिकेचं कुठलं दूरदृष्टी धोरण नाही, कुठलं त्यांच्याकडे आपल्याला काय कामं करायची भविष्यात त्याचं प्लॅनिंग नाही. आज डिवायडरचं काम माझ्या माहितीनुसार 2 वर्षापूर्वी जामनेश्वरात डिवायडरचं बांधलेलं आहे, ते डिवायडर उकडून परत तिथे झाडे लावायचे म्हणून नवीन डिवायडर बांधायचं, काय प्रकार चाललेला आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग इकडे लक्ष देणार आहे की नाही? चांगले रस्ते उकळले जातात हे कोण बघणार आहे? या ठिकाणी शासनाचा पैशाची उधळपट्टी चाललेली त्याचा निषेध करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले रस्ते जर उकळत असतील तर त्यांना आम्ही सुद्धा दा विचारणार आहोत. या गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन नगरपालिकेने जनतेची पुढील लूट होणार नाही लक्ष द्यायची गरज आवश्यकता आहे. जळगाव रोड असेल, वाकी रोड असेल, काय परिस्थिती आहे? लोकांची इच्छा नाही, गरज नसताना अगोदरचे पाईपलाईन टाकलेले, गरज नसताना परत ते पाईपलाईन नवीन पाईप टाकण्याचं काम चाललेलं आहे. जनता म्हणते आम्हाला गरज नाही, जनता म्हणते आम्हाला आवश्यकता नाही, तरी बळजबरीने काम केले जात आहे. तुम्ही कोणासाठी काम करताय? तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी काम चाललेलं आहे असं लक्षात येत आहे. म्हणून जनतेचा पैसा जनते चांगल्या कामासाठी उपयोग करा, त्याचा आम्ही स्वागत करू. आम्ही विकासाला आमचा विरोध नाही. अनेक गोष्टी शासन दरबारी तुम्ही चांगले निधी आणून शेतकऱ्यासाठी करा ना, शेतीसाठी पाणी आणा, धरणं बांधा, कालवे करा, एखादी उद्योग आणा. जामनेर तालुक्यामध्ये या वर्षी 15 ते 20 गावांना टँकरने पाणी पुरवठा झाला. काय तुम्ही आम्ही MIDC उभी केली? कोणते प्रकल्प या ठिकाणी येणार आहे? तरुणांच्या बाबतीत काय तुम्ही संवेदनशीलता आहे? या ठिकाणी जर प्यायला पाणी मिळत नसेल इथे कुठला प्रकल्प येणार आहे? म्हणजे फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रकार चाललेला आहे. याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या सगळ्या गोष्टीशी आज आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी मी पत्रकार आयोजित केलेली होती. आपण सर्व उपस्थित झाले, तुम्ही सर्वांचा आभार मानतो. संपवतो.